ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। नमस्कार। काका राम राम। राम राम। मी राम पवार, ग्रीन प्लैनेट बायो प्रोडक्ट या कंपनीकडून आज आपल्या कापसाच्या प्लॉटला पाणी करण्यासाठी आलोय। प्रथम मला आपलं नाव सांगा। दत्ता शंकर नटवे। थोडं मोठ्यानं बोला। दत्ता शंकर नटवे। राहणार सारव तालुका। तालुका मुख्य जिल्हा नांदेड, मुखेड तालुका। हां, मुखेड तालुका जिल्हा नांदेड। बरं, या आपल्या कापसाला आम्ही तुम्हाला हे ब्लूम नायट्रोकिंग आणि एफसी पावडर आणि वायरोसोल सुरुवातीपासून या आपल्या प्लॉटला दिलेलं आहे। तर आपल्या या सावरगाव पिरजता सावरगावमध्ये बरेच शेतकरी कापूस लावून केलेले आहे। शेजाऱ्याच्या कापसामध्ये आणि आपल्या कापसामध्ये तुम्हाला काय काय फरक झाले? माझा कापूस चांगला आहे। मग मला तुमचा कापूस चांगला आहे? चांगला आहे। किती फवारी केली याला? पाचवी फवार। पाचवी फवारी आहे। बरं, आता आपण दुसऱ्या शेतकऱ्याचे हे जे इकडे या, थोडं तुमच्या कापसाची हाईट दाखवा। थोडं सर इकडे पाच फूट आहे। पाच फूट हाईट आहे। पाच फूट, पाच सहा फूट आहे। आणि बोंड पण चांगलं आहे। आणि बोंडाची साईज, खालची जे साईज आहे ते वरची साईज सेमच आहे। आणि रासायनिक मध्ये कसं आहे, खालच्या बोंडाची साईज मोठी असते, वरच्या थोडं बारीक असते, त्याच्यावरच बारीक असते। पण आपलं खालच्या बोंडाची जशी साईज आहे हे वरच्या बोंडाची पण तशी साईज आहे। बरं, ह्या सगळ्या गोष्टी एका झाडाला किती आहेत बोंड? साठ आहे। साठ आहेत सर? साठ बोंड। बरं, हे तुम्ही वापरून समाधान आहे? समाधान। पुढच्या शेतकऱ्यांना वापराव, बिंदास वापराव। हा, बिंदास। बरं, तुम्हाला कोणी विचारले हे औषध तुम्ही वापरून रिझल्ट आले आणि आम्ही वापराव का म्हणलं, तर तुम्ही काय सांगणार? तुमचा अनुभव बिंदास सांगा, वापरा म्हणणार। धन्यवाद।